नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीचा लेसन 3.5 द डक अँड द कांगारू, बदक आणि कांगारू हा पाठ बघणार आहोत. कांगारू हा ऑस्ट्रेलियन प्राणी आहे. सेड द डक टू द कांगारू, बदक त्या कांगारूला म्हणाला, गुड ग्रेसियस, वा खूप छान, आश्चर्य, हाऊ यू होप, तू किती छान उड्या मारतो. ओवर द फील्ड्स अँड द वॉटर टू, आणि तू पळतो कुठं, तू धावतो कुठे? ओवर द फील्ड्स, जंगलातून आणि पाण्यामधून देखील तू धावतो, पळतोस. ॲज इफ यू नेव्हर वुड स्टॉप, आणि थांबत देखील नाही, तुला उड्या मारता येतात. तो बदक त्या कांगारूला म्हणू लागला, बघा इथं दाखवलेलं आहे, माय लाईफ इज अ बोर इन दिस नॅस्टी पॉन्ड. बघा, बोर शब्द नेहमी वापरला जातो आपल्या बोलण्यामध्ये देखील, आपल्या वडिलांच्या आसपास परिसरातील लोकांच्या मित्रांच्या बोलण्यामध्ये देखील बोर हा शब्द येतो. माय लाईफ इज अ बोर इन दिस नॅस्टी पॉन्ड, माझं आयुष्य पूर्णपणे कंटाळवानं घाणेरडं चाललेलं आहे. कशामध्ये? या पॉन्डमध्ये, या डबक्यामध्ये. तो बदक त्या कांगारूला म्हणतो, अँड आय लॉन्ग टू गो आउट इन द वर्ल्ड बियॉन्ड, मला देखील तुझ्यासारखं फिरायला आवडतं, जग भ्रमण करायला आवडतं. आय विश, माझी इच्छा आहे, आय कुड होप लाईक यू, मला देखील तुझ्यासारखं उड्या मारावं वाटतं, तुझ्यासारखं पाण्यावरून जंगलामधून फिरावं वाटतंय. सेड द डक टू द कांगारू, आणि हे कोण कोणाला म्हणतंय? तो डक, तो बदक त्या कांगारूला म्हटला. सेड द कांगारू टू द डक, आणि तो कांगारू त्या बदकाला काय म्हणतो? दिस रिक्वायर्स सम रिफ्लेक्शन, याच्यासाठी थोडं गंभीर विचार करण्याची मला गरज आहे, मी याच्यावर विचार करतोय. काय म्हणतो? Perhaps on the whole it might bring me luck. मी जर चांगल्या पद्धतीने पूर्ण विचार केला तर तुझं नशीब आहे. It bring me luck and there seems but one objection. आता बघा इथं रिफ्लेक्शन आणि ऑब्जेक्शन हे रायमिंग वर्ड आलेले. रिफ्लेक्शन या शब्दाचा अर्थ प्रतिबिंब घेतलेलं नाही. रिफ्लेक्शन म्हणजे मला त्याच्याबद्दल सिरियसली गंभीरपणे विचार करावा लागेल. कोण म्हणतो? कांगारू म्हणतो. कोणाला म्हणतो? त्या बदकाला म्हणतो. कशाच्या संदर्भात म्हणतो? तुला माझ्यासोबत येण्याच्या संदर्भात, उड्या मारण्याच्या संदर्भात. त्याने अगोदर जी काही त्याची कैफियत मांडली, त्याचे जे काही विचार मांडले की मी बोर होतो या तळ्यामध्ये, मला देखील तुझ्यासारख्या उड्या माराव्या आवडतात, त्याच्या संदर्भात कांगारू त्या बदकाला म्हणतो, मी थोडा विचार करतो. अँड देअर सीम्स बट वन ऑब्जेक्शन, परंतु मला एक थोडी हरकत आहे, एक कारण आहे, एक एक्सक्यूज आहे, एक ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन म्हणजे हरकत घेणे. तुझ्याबद्दल एक माझी तक्रार आहे. कोणती? विच इज, इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड, जर मला तू स्पष्टपणे बोलण्याची संधी जर दिली. बोल्ड या शब्दाचा अर्थ स्पष्टपणे बोलणे. बघा, हा बोल्ड हा शब्द इथं स्पष्टपणे बोलण्यासाठी वापरलेला आहे. आणि क्रिकेटमध्ये बोल्ड हा शब्द त्रिफळा आउट करण्यासाठी वापरलेला शब्द आहे. बोल्ड या शब्दाचा अर्थ अजून एक धाडसी देखील होतो. बघा, एका शब्दाचा वेगवेगळ्या ठिकाणी अर्थ वापरलेला आहे. बोल्ड म्हणजे स्पष्ट बोलणे, बोल्ड म्हणजे धाडसी, आणि बोल्ड म्हणजे क्रिकेटमध्ये स्टंपला बॉल लागून बॉलरच्या साह्याने आउट होणे, त्याला देखील बोल्ड म्हणलेले. मग तो कांगारू त्याला म्हणतो, जर तू मला, बदकाला म्हणतो, जर तू मला स्पष्ट बोलण्याची परवानगी दिली, युअर फीट आर अनप्लेझेंटली वेट अँड कोल्ड. युअर फीट आर अनप्लेझेंटली, तुझे जे काही पाय आहे ते अनप्लेझेंटली आहे. अनप्लेझेंटली म्हणजे कसे? घाणेरडे आहे, अयोग्य आहे, विचित्र आहे. वेट अँड कोल्ड, वेट म्हणजे ओले आणि कोल्ड म्हणजे थंड आहे. का बरं असेल रे? कारण बदक कशामध्ये राहतो? तळ्यामध्ये राहतो, पाण्यामध्ये राहतो.
अँड वूड प्रॉबेबली गिव मी द रोमेटीज, सेड द कंगारू. वूड प्रॉबेबली गिव मी, प्रॉबेबली म्हणजे शक्यता आहे, जर मी तुला माझ्यासोबत फिरायला घेतलं म्हणजे तू माझ्यासोबत येणार आणि तुझे जे काही पाय घाणेरडे आहे, थंड आहे, ओले आहे, तुला जो काही सांदेवात आहे, तुला जो काही आजार आहे, तो मला देखील होऊ शकतो. वूड प्रॉबेबली गिव मी द रोमेटीज, सेड द कांगारू. आणि तो कांगारू त्याला म्हणतो, सेड द डग. आता बदक काय म्हणतो बघा त्याला. ॲज आय सॅट ऑन द रॉक्स, ज्यावेळेस मी खडकावर बसलो, आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. आणि ह्या गोष्टीवर मी विचार देखील केलेला आहे. कोणत्या गोष्टीवर? की मला हा रोमॅटिक्स नावाचा आजार आहे, हा सांधेवाताचा आजार आहे, आणि त्याच्यावर मी विचार केलेला आहे, पूर्णपणे विचार केलेला आहे. अँड आय बॉट 4 पेयर्स ऑफ रोस्टेड सॉक्स. मग याच्यासाठी मी काय केलेलं आहे? लोकरी कापडाचे मोजे घेतलेले आहे, 4 पेयर, ते पण 4 जोड्या घेतलेले आहे. कशाच्या? रोस्टेड सॉक्सच्या. म्हणजे लोकरी कापडाचे जे काही सॉक्स असतात त्याचे मी 4 जोड्या घेतलेले आहे. विच फिट माय वेब फिट नीटली. आणि ते जे काही लोकरी कापडाचे मोजे आहेत ते अत्यंत छानपैकी मला येतात. सेड द कांगारू, आय एम रेडी. मग असं असेल तर काय हरकत नाही. माझं जे काही ऑब्जेक्शन होतं त्याच्यासाठी तू पूर्णपणे तयारी केलेली आहे, माझी काहीच हरकत नाही, मी तयार आहे. आय एम रेडी म्हणजे मी तयार आहे. ऑल द मूनलाईट पेल. आणि मग संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस, ज्या वेळेस आकाशामध्ये चंद्र असतो आणि प्रकाश हा पिवळसर असतो, मूनलाईट पेल. बट टू बॅलेन्स मी वेल. बघा इथं पेल आणि वेल हे देखील रायमिंग स्पेअर घेतलेले आहे. याच्या अगोदर आपण रिफ्लेक्शन आणि ऑब्जेक्शन हे दोन रायमिंग पेअर बघितले. ऑल इन द मूनलाईट पेल बट टू बॅलेन्स मी वेल. आणि मग तू मागच्या बाजूला व्यवस्थित बस, बॅलेन्स करून. बॅलेन्स मी वेल. डिअर डक, सीट स्टेडी, स्तब्ध आणि शांत उभा राहा. अँड क्वाईट ॲट द एंड ऑफ माय टेल. आणि माझ्या शेपटीवर अगदी शांत बस, व्यवस्थित बॅलेन्स करून बस. सो अवे दे वेंट विथ अ हॉप अँड बाउंड. आणि मग खूप दूरपर्यंत गेले ते, उड्या मारत गेले. अँड दे होप द होल. आणि पूर्णपणे त्यांनी भ्रमण केलं, फिरले वर्ड थ्री टाइम्स राऊंड. आणि इतके फिरले, इतके फिरले की संपूर्ण जगाला, म्हणजे संपूर्ण पृथ्वीला 3 वेळेस प्रदक्षिणा मारल्या त्यांनी, 3 टाइम्स राऊंड. अँड हू सो हॅपी. बघा कोणाला जास्त आनंद झाला? हू सो हॅपी. ओ हू, कोणाला आनंद झाला असं? ॲज द डक अँड द कांगारू. कांगारूला आनंद झाला की बदकाला आनंद झाला? यामध्ये निश्चितच बदकाला आनंद झाला, कारण बदकाला त्याच्या घाणेरड्या पायाबद्दल शंका होती की आपल्याला हा कांगारू आपल्यासोबत घेऊन फिरेल की नाही याबद्दल त्याला शंका होती. म्हणून त्या बदकाला खूप आनंद झाला असेल. तुम्हाला हा पाठ आवडल्यास चॅनल्स लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.